रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लसींचा काळा बाजार वेळीच रोखा. सामाजिक कार्यकर्ते पहलवान अमृत भोसले यांनी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना म्हटलं आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे. असे असताना आता रेमडेसिवीर आणि लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याचा फायदा घेऊन काहींनी रेमडेसिवीर इंजेक्शन व लसीचा काळा बाजार सुरू केला आहे. यावर शासनाचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे गोरगरीब जनतेला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस वेळेत उपलब्ध होत नसल्याने जीव गमावण्याची वेळ आली आहे. याचा गांभीर्याने विचार करून रेमडेसिवीर इंजेक्शन व लसीचा होत असलेला काळा बाजार वेळीच थांबवावा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करू, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पहलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात सादर केले. हे निवेदन शिरस्तेदार उदयसिंह पाटील यांनी स्वीकारले. यावेळी नगरसेवक रवींद्र लोहार, जय जनसेवा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अजय जावळे आदी उपस्थित होते. आज प्रांत ऑफिसमध्ये राष्ट्रगीतचे संपादक आदरणीय अजयरूप आभा जावळे, नगरसेवक रवी लोहार आणि मी स्वतः आमच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही प्रांतांना निवेदन द्यायला आलो आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काळा बाजार आणि घोटाळा होतो आहे हे कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी आम्ही आज प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कारण आज इचलकरंजी शहरातील असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील असेल, नागरिक या एकतर कोरोनानं पार घाईला आलेले आहेत, चिंतातूर झालेले आहेत, भीतीदायक वातावरणात असे असताना ज्याला पॉझिटिव्ह आला तो पेशंट दवाखान्यात कुठल्या ना कुठल्या ॲडमिट होतो आणि त्या दवाखान्यात त्यांना ॲडमिट झाल्या तुम्ही रेमडेसिवीरचा तुम्ही स्वतः इंतजाम करा म्हणून सांगतात किंवा तुम्ही स्वतः आणा म्हणून सांगतात आणि मग तिथनं त्या नागरिकाची त्या नातेवाईकाची तिथनं धावपळ चालू होती आणि मग जसं मिळेल जसा मिळेल तसं त्या पतीनं रेमडेसिवीरपर्यंत जायचा प्रयत्न नातेवाईक करत आहे आणि असं होत असताना त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काळा बाजार होतो आहे हे आमच्या निदर्शनास आल्यावर आज या ठिकाणी आम्ही आज प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. रेमडेसिवीर आमचं म्हणणं आहे, पहिल्या लाटेत जसं मेडिकलमध्ये मिळत होतं, प्रत्येक मेडिकलमध्ये ते रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत होतं, तसंच याही पद्धतीनं याही वर्षी याही वेळेला ते रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या मेडिकलमध्ये मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आज निवेदन देण्याचा आमचा हाच उद्देश आहे. जर आमच्या निवेदनाची जास्त दखल नाही घेतली तर दोन चार दिवसांना आम्ही या ठिकाणी आम्ही तिघही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करणार आहोत.